सांगलीत रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणाचे दर्शन। रिक्षात विसरलेले 1.5 लाख रुपये प्रवाशाचा शोध घेऊन प्रामाणिकपणाने परत केले, सर्वत्र होत आहे कौतुक। मिरजीत राहणाऱ्या प्रवासी वाहतूक रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाचे दर्शन सर्वांना घडले। जत येथील राजकुमार वसंत इंगळे हे आपल्या पत्नीच्या उपचारासाठी सांगली येथे आले असता प्रवासी वाहतूक रिक्षातून प्रवास करताना सोबत 1.5 लाख रुपये रक्कम विसरून गेले होते, पण रिक्षा चालक महेश चौगुले यांनी पिशवीत असलेल्या कागदपत्रावरून इंगळेंचा शोध घेऊन प्रामाणिकपणे पैसे परत केले। विश्रामबाग येथे इंगळे आपल्या पत्नीच्या उपचारासाठी आले होते। इतर तपासणी करण्याकरता इंगळे चौगुले यांच्या रिक्षातून गेले होते। सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्याजवळ महेश चौगुले यांच्या प्रवासी वाहतूक रिक्षामध्ये बसले होते। सुधाकर जाधव हॉस्पिटल समोर सोडले। गडबडीमध्ये 1.5 लाख रुपये रक्कम असलेली पिशवी रिक्षात विसरले होते। हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना पिशवी रिक्षात विसरल्याचे लक्षात आले। रिक्षाचा नंबर अथवा रिक्षा चालकाची ओळख नसल्याने पैसे परत मिळण्याची आशा सोडली होती। रिक्षा चालक महेश चौगुले यांना रिक्षात पिशवी आढळून आल्याने त्या पिशवीची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये उपचारांची फाईल आणि मोठी रक्कम असल्याचे आढळून आले। यावेळी चौगुले यांनी आपला प्रामाणिकपणा डगमगू न देता त्या राजकुमार इंगळे यांचा शोध घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन पिशवी प्रामाणिकपणे परत केली। हरवलेली रक्कम परत मिळाल्याने राजकुमार इंगळे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते। महेश चौगुले यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक सांगली वाहतूक शाखा तसेच मिरज वाहतूक शाखेतर्फे API अनिल माने यांनी केले। त्याचबरोबर मिरजेची धन्वंतरी डॉक्टर विनोद परमशेट्टी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। प्रवाशांनी आपल्या साहित्याची जबाबदारी स्वतः घ्यावी असे आवाहन महेश चौगुले यांनी प्रवाशांना केले आहे। राहणार जर विशेष उपचारादरम्यानसाठी मी सांगलीमध्ये आलो होतो, त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये आम्ही स्टेटमेंट वगैरे घेतलं, तिथून लॅबसाठी जात असताना मला प्रवासी मी जात असताना महेश चौगुले यांची रिक्षा मला भेटले व मी त्यांना आवाज दिला। त्यांनी मला सुधाकर जाधव हॉस्पिटलमध्ये सोडले। जात असताना माझ्या हातात एक पिशवी होती, पण ती पिशवी मी रिक्षामध्येच विसरलो। नंतर माझ्या लक्षात आलं की आपण पिशवी रिक्षामध्ये विसरला। आम्ही धावपळ केली, विसरमाग पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तिथं आम्ही चौकशी केली, परत वाहतूक नियंत्रण तिथं पण चौकशी केली। पण चौकशी करत असताना महेश चौगुले आणि त्या माझ्या पिशवीमध्ये अल्ट्राव्हिजन या नावा मी तिथं गेलो होतो, त्या नावाने तिथं नंबर होता माझा, तिने तिथं लगेच कॉन्टॅक्ट केले। परत अल्ट्राव्हिजनने संजू कुलकर्णी या हॉस्पिटलमध्ये पण कॉन्टॅक्ट केले। महेश चौगुलेने मला कॉन्टॅक्ट केले की बाबा तुमचे पैसे व तुमचे कागदपत्र वगैरे सर्व व्यवस्थित आहे, तुम्ही काही घाबरू नका, तुमची मूळ रक्कम वगैरे मी कुठं आणून देऊ सांगा। मी ज्यावेळेस म्हटलं मी हॉस्पिटलमध्ये आहे आणि मी ज्यावेळेस मेन हॉस्पिटलला जाईन म्हणजे संजू कुलकर्णी हॉस्पिटलमध्ये जाईन त्यावेळेस मी तुम्हाला तिथं फोन करतो, तुम्ही तिथं या। ती रक्कम मिशेलच्या ऑपरेशनसाठी मी हेरिकॉप्टरचं ऑपरेशन होतं त्यासाठी मी आणले होते, पण माझ्याकडे पैसेच नव्हते, मी ऑपरेशन काय करू मला काही समजत नव्हतं। पण ती रक्कम महेश चौगुल्यांनी मला फोन करून आणून दिली। त्यावेळेस मी डॉक्टर काउंटरवरती पैसे भरले, पेशंटला ॲडमिट करून त्याने घेतले। मी खरं तर महेश चौगुल्यांचे किती आभार मानतो, थोडं आहे तसे सांगली जिल्हा प्रवासी वाहतूक संघटनेचा पण मी खूप खूप आभारी आहे। 27 तारखेला सांगलीवरून मिरजेला येत असताना अध्यक्ष बंगल्यावर एक पॅसेंजरने हात केला, त्या पॅसेंजरला बसवून 2 लेडीज आणि 1 जेंट्स त्यांना विश्रामबाग हॉस्पिटलला संजीव कुलकर्णी पैसे सोडलो। त्या पॅसेंजरला सोडल्यावर मी परत मिरजेला आलो, ती पूर्ण गाडी माझी मोकळी होती मिरजेला यूज करायची। मग मिरजेला आल्यावर स्टेशनवर मी बॅग बघितली पाठीमागं, बॅग ती हाय अशी उचलून ती मीटरला अडकवली, त्यात दवाखान्याची फाईल असल्यामुळं। तसंच ती बॅग घेऊन मी कमीत कमी 2 तास फिरलो। फिरलो असताना शाळेत परत शाळेची वर्दी होती, शाळेत गेल्यावर ती फाईल काढून बघितली। फाईल काढून बघत असताना त्यात पैशाचे बंडल दिसल्यामुळे तात्काळ त्या दवाखान्याचा नंबर लावला लँडलाईनला आणि त्यांचं राजकुमार इंगळे या नावाचं व्यक्तीचा मोबाईल नंबर द्या, त्या मोबाईल नंबरवर त्यांना फोन केला आणि बाबा ही रक्कम तुझी बॅग माझ्या गाडीत विसरलेली आहे आणि ही रक्कम त्याला मी परत आणून देतो। त्या पॅसेंजरला सुद्धा थोडक्यात ही माहिती पाहिजे की आपण महत्त्वाची वस्तू जर असेल तर आपल्या हातातच पकडलं पाहिजे, की रिक्षावाला काय स्वतः पाठीमागं बघत नसतो ना, ते स्वतः पॅसेंजर कसं मिळेल ते पुढं टप्प्या आणि प्रवाशी वाहतूक करणारा पॅसेंजर एक पॅसेंजर उतरल्यावर दुसरा स्टेज कॅरियर करत असतो ते, त्यामुळं हे रिक्षावाल्याच्या आंगळ डायरीसुद्धा काम आहे। तरी आमच्याकडे जे वस्तू दिले आम्ही सगळे सर्व संघटनेचे पदाधिकारी देऊन त्यांना पैसे परत दिलेले आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।